नमस्ते, गुड मॉर्निंग। तर आज आहे जन्माष्टमी, तर आजचा दिवस सगळ्यांना खूप चांगला आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना। तर जन्माष्टमीच्या दिवशी माझं कसं रुटीन होतं, मी काय काय केलं, भगवान श्रीकृष्णांची काय काय सेवा केली हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर हे पहा, 7:30 वाजलेत, मुलांना चहा पाणी नाश्ता करूपर्यंत 7:30 to 8 वाजत आलेत आणि सूर्यदेव खूप दिवसांनी वरती दिसलेत। आज सारखं आभाळच राहते, पाऊस तर काही येत नाही, पावसाचा पत्ता नाही कुठं, पण आभाळ येते। तर हे पहा, मंदिरावर यायला काढलं आहे मी, सगळे देव दिवे कलश सगळं घासायला काढलं आहे मी। आणि देव मी फक्त 15 दिवसातून एकदाच घासून काढत असते पितांबरीने स्वच्छ, तसं लिंबानी आणि दह्याने ते घासत असते मध्ये मध्ये, पण पितांबरी आपण 15 दिवसातून एकदाच लावायची असते देवांना, कारण पितांबरीमध्ये थोडंफार का होईना केमिकल असतंच, आणि ते जर आपण केमिकल देवांना लावलं तर त्याची डिझाईन अशी थोडीशी उगळते, किंवा आपण वरचीवर जर पितांबरीने जर देव घासले तर देव आपले खराब होतात, त्यामुळे 15 दिवसातून पितांबरीने एकदाच देव घासत असते मी फक्त। तर हे पा, एकदम चमचम करायला लागले। आता देव घासून स्वच्छ पुसून मी एका कपड्यावरती ठेवले सुकायला, आणि तोपर्यंत मी आता मंदिर साफ स्वच्छ करून घेते। तर माझं मंदिर हे किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे। तर आपण भाजीला फोडणी देतो किंवा धूप जाळतो, कापूर जाळतो, आणि त्याचं काळीक जे उडालेलं असतं ते मंदिराला जाऊन बसतं। तर त्यामुळे आपण असं थोडं स्प्रे मारला किंवा ओल्या कपड्याने असं थोडंसं पुसून काढलं वरचीवर की ते मेंचट होत नाही आणि आपलं मंदिर हमेशा एकदम क्लीन राहतं। तर हे पा, स्प्रे मी हा घरीच बनवत असते, एकदम मस्त स्प्रे आहे। तर तो मारला मी आणि कोरड्या कपड्याने असं पुसून काढते, म्हणजे मेनचट वगैरे झालेलं असेल, धूपदीप जाळलेलं ते काळीक असेल ते निघून जातं। आता मंदिर स्वच्छ करून झाल्यानंतर जे आपले देव घासून स्वच्छ करून मी कोरडे करायला ठेवले त्याची मांडणी करून घेते। तर हे पहा, आज जन्माष्टमी आहे तर मी पिवळं पितांबर पिवळा कपडा टाकला आहे खाली। तर जन्माष्टमीचा आजची पूजा आहे ही, उद्या व्हिडिओ अपलोड होईल, कारण रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्म होतो, 12 वाजता पूजा होते, तर व्हिडिओ उद्याच येईल हा। तर हे पहा, मी पिवळा कपडा टाकला खाली आणि त्यानंतर ज्या देवांच्या 3 पायऱ्या असतात त्यावरती लाल कपडा टाकून घेतला, आणि हे देव स्वच्छ आता घासून पुसून मी कोरडे करायला ठेवले होते। ते लगेच कोरडे करावा लागतात, नाही तर मग त्याच्यावर लगेच डाग उमटतात, त्यामुळं कोरडे करूनच पुन्हा मी सुकायला ठेवले होते व्यवस्थित, म्हणजे ते पटकन खराब होत नाहीत, 15 दिवस तरी त्याला पितांबरीची गरज पडत नाही। तर हे पहा, मी देव घेते आता आणि त्यांची मांडणी करून घेते देवाऱ्यामध्ये। आपले देव एकदम साफ स्वच्छ असतील आणि रोजची रोज आपल्या घरामध्ये पूजा झालेली असेल तर आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि एकदम प्रसन्न वाटतं मनाला। तुम्ही करून पहा एकदा, आणि रोजच करून पहा, तसं रोज पूजा करा सकाळ सकाळ उठल्या आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करा, तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल, तुमचं मनसुद्धा एकदम शांत राहील आणि आपलं घरामध्ये सुद्धा एकदम पॉझिटिव्हिटी टिकून राहील, अजिबात कोणाची चिडचिड होणार नाही। तर हे पहा, मी दिवा लावून घेते, तर दिवा खाली कधीच ठेवत नाही, थोडंशा अक्षदा ठेवले मी आणि त्यावरती दिवा ठेवला, दिवा लावून घेतल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचे आणि त्यानंतर मी गणपती बाप्पांची पूजा केली, गणपती बाप्पांखाली थोडेसे तांदूळ ठेवले आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर बाकीच्या देवांची मांडणी करून घेते आता। तर माझा आवाज थोडासा वेगळा येतोय कारण थोडीशी आजारी आहे मी, थोडंसं वातावरण बदललं आहे त्यामुळे घसा जाम झाला आहे। तर हे पा, असे वस्त्र आणलेत मी बाळकृष्णांना, तर 2 नवीन आणलेत, एक सकाळी घालायला आणि एक संध्याकाळी पिवळं पितांबर आणलं आहे। हे पहा, डिझाईन एकसारखीच आहे पण फक्त कलर वेगळा आहे। तर हिरवं जे वस्त्र आहे ते मी आत्ता घालणार आहे सकाळी आणि जे पिवळं पितांबर आहे ते संध्याकाळी घालणार आहे। तर बाळकृष्णाला हे पहा, मी आता कपडे घालून घेते। आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला बाळकृष्णाचा जन्म कसा करतात हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज। तर हे पहा, वस्त्र घालून झाले आता आणि मी त्यांना त्यांच्या पाटावर ठेवून घेते। हे पहा, छोटंसं पाट पण घेतलेलं आहे मी बाळकृष्णांना, छोटासा मुकुड आहे तो पण घालते आणि कलश पण बदलते मी आज। तर कुलदेवीचा आपल्या कलश असतो तो पण मी बदलून घेते आज। तर दर गुरुवारी किंवा दर मंगळवारी बदलायचा असतो हा कलश, तर आज बदलून घेते मी, सगळे देव साफ स्वच्छ केलेत मी त्यामुळे कलश पण बदलते आहे। तर हे पहा, स्वस्तिक असा काढतात, स्वस्तिक जी उभी लाईन येते ती लाईन तोडायची नसते, कोणी कोणी काय करतं प्लस मारतं आणि मग स्वस्तिक काढतात, तर ते चुकीची पद्धत आहे। आणि ज्या पाठीमागून 5 लाईनी ओढतात त्या कोणी कोणी काय करतं वरतून खाली ओढतात, तर ती पण चुकीची पद्धत आहे।
खालींवरती लाईन ओढायची असते. ज्या 5 लाईनी कलशाच्या पाठीमागून असतात त्या, आणि कलशाच्या गळ्याला पण धागा बांधतात आणि नारळाला सुद्धा धागा बांधतात. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, सुपारी, थोडेसे अखाले अक्षदा, हळदी कुंकू, 1 फूल, थोडंसं दुर्वा घालून कलश हा स्थापित करायचा असतो आपल्या कुलदेवतेचा. तर कुलदेवतेचा जर आपण कलश हा स्थापित केला आपल्या घरामध्ये, तर अशी जरी आपल्या कुलदेवतेची आपण सेवा केली तर आपली कुलदेवता हमेशा जागरूक राहते आणि आपल्यावर कुलदेवतेची हमेशा कृपादृष्टी राहते. तर हे पहा, मी कलश पण तयार करून घेतला. आता तांदळावरती कलश मांडून घेतला, पूर्ण हळदी कुंकू वाहून घेतलं कलशाला, आणि सगळ्या देवांना मी अष्टिगंध आणि ज्या देवी आहेत त्यांना हळदी कुंकू वाहून घेते. आणि खूप जणांना माहीत नसतं, याची पण माहिती देते मी, की जो आपण पाण्याचा छोटासा तांब्या ठेवत असतो भरून देवऱ्यामध्ये, हे पा झाकलेला छोटासा पेला, तर तो देवांच्या हमेशा डाव्या बाजूला ठेवायचा असतो, म्हणजे आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो. आणि दिवा जो आहे तो मी उजव्या साईडला, आपल्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावला आहे, तर आपल्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा असतो आणि आपल्या डाव्या साईडला तेलाचा दिवा लावायचा असतो. तर तुम्हाला 2 दिवे लावायचे असले तर असा दिवा लावायचा. तर मी तुपाचा दिवा लावून घेतला आहे आधी, त्यानंतर तेलाचा दिवा नंतर लावेल आता, कारण मला इथे बाळकृष्णांला ही पास संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते आता आणि बाळकृष्णांला मी फुलात ठेवते आता. तर त्यांचा जन्म करायचा आहे, तर तो जन्म कसा करायचा हे पण दाखवते. तर एक भांडं घेतले मी, तांब्याचंच भांडं आहे, आणि त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचेत आपल्याला आणि फुलांनी झाकून ठेवायचेत. तर एकदम छोटे बाळकृष्ण असतील तर ते काकडीमध्ये मातात, आणि हे मी घेतलेले आहेत बाळकृष्ण, हे 3 इंचाचे आहेत, तर हे काकडीमध्ये काही मानणार नाहीत ते, त्यामुळे मी फुलांच्या ठेवले. आणि आपल्याला काकडी कशी घ्यायची आहे, देठाची काकडी घ्यायची, आणि देठाचीच काकडी आपल्याला बाळकृष्णाच्या जन्माला लागते. तर ही इथं मी बाळकृष्णाच्या साईडला ठेवून देते आता. तर देठाची का घ्यायची असती त्याचं पण कारण सांगते मी तुम्हाला. जो देठ असतो तो म्हणजे बाळकृष्णांचा गर्भनाळ असतो, जी नाभी असते तो नाळ कापतात तर तो नाळ असतो. तर हे पहा, संध्याकाळ झालेली आहे. मी हे मंदिराचे माळा लावले नव्हत्या आणि जो पडदा टाकत असते मी दुपारी थोडा वेळ, तर हा पडदा मी आता लावून घेते. तर दुपारच्या वेळी आपण 2-3 तास का होईना पडदा टाकला पाहिजे देवऱ्यावरती, मंदिरावरती, का त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जी देवांची पॉझिटिव्हिटी निघत असते, पॉझिटिव्ह लहरी निघतात, त्या मंदिरामध्येच राहतात आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. त्यामुळं मी दुपारी हा पडदा लावून घेत असते आणि संध्याकाळी 3-4 वाजता पुन्हा तो पडदा असा साईडला करून घेत असते. तर हे पहा, माळा लावले मी, छान वाटते एकदम, आणि पडदा लावला आहे आता हा. तर पडदा लावल्यानंतर मी जेवण बनवलं आणि त्यानंतर आता वाजलेत 10:30, 11:30 आलेत. मी बाळकृष्णांच्या जन्माची तयारी करते. तर अभिषेक घालायचं सगळं सामान घेतलं मी खाली, आणि आता गणपती बाप्पांत आता मंदिरामधले काय गणपती बाप्पा मी खाली घेत नाही, त्या जागेवरती मी सुपारीच पुजणार आहे. तर थोडेसे तांदूळ घेतले मी आणि दिवा ठेवून घेतला. दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आणि 1 फूल वाहून आपण नमस्कार करायचा, दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते. तर आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये मी 2 पानं ठेवले जोडीचे, त्यावरती थोडीशी अक्षता ठेवल्या, हळदी कुंकू वाहिलं आणि गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये 1 सुपारी ठेवली आणि त्याचं पूजन करून घेतलं, कारण मंदिरामधले गणपती बाप्पा मी आता खाली घेत नाही, रात्र झालेली आहे त्यामुळे. आणि अशी घंटी वाजवायची आणि मग बाळकृष्णांचा जन्म करायचा. हे पहा, घंटी वाजूनच बाळकृष्णांना फुलातून काढायचं असतं. तुम्ही काकडीमध्ये ठेवले असते तर काकडीतून काढायचे. माझे बाळकृष्ण हे पहा असे 3 इंचाचे, त्यामुळे काकडीमध्ये मानणार नाही, त्यामुळे मी फुलामध्ये ठेवले होते. हे पहा, बाळकृष्णांचा जन्म अगदी आपण लहान बाळाला उचलतो अशा प्रकारे एकदम अलगत उचलायचे फुलातून. आणि हे पहा, बाळकृष्णांचा जन्म झाल्यानंतर फुलातून काढल्यानंतर ही काकडी जी आहे ती कापायची. 1 रुपयाचा कॉईन घ्यायचा आणि आपण घड्याळ कसं फिरतं तर त्याप्रकारे आपण असं फिरवत हा नाळ कापायचा असतो. तर उलट्या पद्धतीने नाही, उलट्या अँगलने नाही कापायचं, घड्याळ ज्या साईडकडून फिरतं त्या साईडकडून असं त्याप्रकारे फिरवत आपल्याला हा नाळ कापायचा असतो. हे पहा, नाळ कापला मी. तर नाळ कापलेला हा जी काकडीचा देट आहे तो हा आपल्याला मातीमध्ये पुरून टाकायचा दुसऱ्या दिवशी, आणि जे उरलेली काकडी आहे तिचा आपण प्रसाद करून सगळ्यांना वाटवायचा.
तर तुमच्या घरामध्ये जास्त माणसं असतील तर दोन काकड्या घेऊ शकता, किंवा थोडे असतील तर एक काकडी पुरे होती प्रसादासाठी. आता जे फुलं ठेवले होते आपण बाळकृष्णांना जन्मासाठी, तर ते फुलं आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो. आणि जो पाळणा बनवलेला आहे मी घरी, तर तो पाळणासुद्धा मी इथं आता ठेवून घेते. आणि मग बाळकृष्णांना अभिषेक घालते. आता अभिषेक घालून आपल्याला पाळण्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचेत. मंदिराच्या खाली इथं पाट ठेवला आहे आणि पाटावरती असं पाळणा ठेवला आहे. तर बाळकृष्णांना आधी मी पाण्याने अभिषेक घातला, त्यानंतर दुधाने, त्यानंतर दह्याने, तूप आणि मध असे पाच प्रकार मिळून आपल्याला पंचामृत बनवायचं असतं. तर तुम्ही एकत्र करू शकता किंवा असं वेगवेगळ्या प्रकारे पण तुम्ही अभिषेक घालू शकता. आता मध घालून घेतल्यानंतर मी पुन्हा पाण्याने अभिषेक घालते. तर बाळकृष्णांना हे पाहावरती घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून मी धुवून घेते स्वच्छ, कारण आपण तूप वगैरे दूध घातलेलं आहे ते तेलकट होतं. आणि स्वच्छ एका कोड्या कपड्याने असं पुसून घ्यायचं बाळकृष्ण, आणि त्यांना असं वस्त्र घालायचं. तर हे पहा, आजच्या दिवशी पिवळं पितांबर घालते मी बाळकृष्णांना. पिवळं पितांबर खूप आवडतं. बाळकृष्ण भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. आणि बाळकृष्णांना कपडे घालून झाल्यानंतर मी थोडीशी अत्तर लावते. तर आधीच अत्तर लावायची होती, तर मी माझ्या लक्षातच नाही आधी अत्तर लावायची, तर मी थोडंसं आता बाळकृष्णांच्या पाठीला आणि हाताला वगैरे अत्तर लावते. थोडीशी अत्तर, चंदन हे बाळकृष्णांना आणि भगवान विष्णूंना खूप आवडतं, खूप प्रिय आहे. तर अत्तर आणि चंदन नक्की लावायचं. तर थोडीशी अत्तर लावून घेतल्यानंतर मी आता हे पाच छोटूशा मनगट्या आणल्यात मी बाळकृष्णांना, तर मनगट्या घालून घेते. तर मला हार, मनगट्या हे सगळं मॅचिंग मॅचिंग मिळालं आहे. ते छोटूसा हार आणला आहे, हा पण घालून घेते आता. तर बाळकृष्ण छोटे अजून थोडेसे मोठे असतील तर खूप छान शृंगार करता येतो त्यांना. पण 3 इंचापेक्षा मोठे नसू नये आपल्या घरामध्ये बाळकृष्ण, कारण त्यांची खूप म्हणजे विधिवत पूजा करावी लागते. बाळकृष्णांची मूर्ती ही मोठी मंदिरामध्येच असते. तर हे 3 इंचापेक्षा मोठे नसून आहे आपल्या घरामध्ये, असतील तर तुम्हाला रोज त्यांना भोग लावा लागतो, रोजची रोज कंटिन्यू. आणि त्यांची सेवा व्यवस्थित झालीच पाहिजे, त्यामुळे आपण आपल्याकडून सेवा होत असेल तरच आपण मोठी मूर्ती आणावी घरामध्ये. तर एक छोटीशी बासुरी पण आणली मी बाळकृष्णांना, बासुरी पण ठेवते. आणि आता थोडेसे फुलं टाकून मी त्यांना पाळण्यामध्ये ठेवून घेते. हे पहा, आता त्यांना चंदन, हळदी, कुंकू लावून मी त्यांना मुकुट घालते. आणि पाळण्यामध्ये बाळकृष्ण ठेवल्यानंतर त्यांना हार फुल वाहिलं. आणि आता खाली पण मी त्यांना नैवेद्य वगैरे ठेवून घेते. तर माझी तब्येत आज जरा खराबच होती, त्यामुळे मी पंजिरी नाही बनवली आज, कारण पंजिरीचा नैवेद्य दाखवतात बाळकृष्णांना. त्यामुळे मी आज ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवते. दूध, दही, मखाने, काजू, बदाम याचा नैवेद्य दाखवते. आणि हे पहा, ही बासुरी आहे, ही पण आणली मी. तर ही पण अशी थोडीशी सजवून ठेवते. आणि आपल्याला बाळकृष्णांना, भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवल्यानंतर तुळसच ठ्यावी लागते त्याच्यावरती, प्रसादावरती. तुळशीशिवाय भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू हे प्रसाद स्वीकार करत नाहीत, त्यामुळे तुळशी आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवायची असते. तर हे पहा, तुळस मी प्रसादावरती ठेवली आता. आणि भगवान श्रीकृष्णांना पण तुळस वाहायची. आणि पाळण्यामध्ये बाळकृष्णांना पण मी तुळस वाहून घेते आता. आणि तुपाचे दिवे लावते. तर गाईच्या तुपाचे दिवे लावायचे असते. तर गाईच्या तुपाचे दिवे हे मी घरीच बनवलेले असे, तर या दिव्यांमध्ये मी लावून घेते आता. आणि दिवे लावून घेतल्यानंतर आरती म्हणायची आणि बाळकृष्णांचा पाळणा म्हणायचा. तर पाळणा ही तुम्हाला येत असेल तर म्हणायचा, नाहीतर मग पुस्तक पण मिळतं. आणि पुस्तक नसेलच तर आपण यूट्यूबवरती लावून दिलं तरी चालतं. तर पाळणा असा थोडा हलवायचा. आपण घरामध्ये संध्याकाळी तर सगळे असतातच, मिस्टरांना असाच पाळणा हलवायला लावायचा किंवा घरातल्या कोणाला असा पाळणा हलवायला लावायचा. एका हाताने घंटी वाजवायची आणि मग अशी आरती म्हणायची, पाळणा म्हणायचं आपल्याला. आणि बाळकृष्णाचा जन्म झाल्यानंतर असं पाळण्यामध्ये हलवायचं बाळकृष्णांना. हे पहा, तर अगदी सोपी पूजा आहे, पण ही पूजा केली तर आपल्याला खूप पटीने पुण्य मिळतं. तर नक्की तुम्ही पण करत जावा. तर माझी छोटीशी पूजा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.